मंडळ, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्या जर माणसाची इच्छा अपुरी राहिली असात तर तो माणूस काय काय करू शकता आणि तो कशी आपली इच्छा पूर्ण करू शकता ह्या आज आपण बघणार असो. ह्यो एक सत्य अनुभव असा. ह्यो जो अनुभव असा तो आपल्यासाठी रुचा गांधी यांनी पाठवलेलो असा. चला तर मग बघूया ह्यो अनुभव काय असा. माझे आजोबा बोर शिरवळ या गावात रवायचे. 2012 सालची गोष्ट असा. 2012 साली माझे आजोबा अचानक देवाघरी गेले. माझ्या आजोबांचे सगळे विधी पूर्ण झाले होते. तेव्हा माझ्या आजोबांका 4 मुली होते. माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचे चौगवले मुली गावाकडे इले होते आणि 15 ते 20 दिवस ते रवले होते. पण त्यांका आपापली खूप कामं असल्यामुळे त्यांका जास्त वेळ काय गावात रवाक गावला नाही. त्यामुळे ती आपापल्या घराक निघून गेली. त्यावेळी माझी वार्षिक परीक्षा जवळ इली होती. आमचं सगळं अभ्यासक्रम शिकवून झालो होतो म्हणून मग शाळेन आमका अभ्यास करूसाठी सुट्टी दिलेली होती. म्हणून मग माझी आई माका म्हणाली, आता तुझा कॉलेज पण नाया, मग तू अभ्यास करूक आजीकडे कशाक नाही जायत आणि तिका पण थोडी सोबत गावात. तसा मी आईक म्हणालय, आजोबा गेल्यापासून माका गावात जाऊची इच्छाच नाया. तशी माका आई म्हणाली, अगो असा काय करत, आजीसाठी तरी जा. आईच्या खूप आग्रहामुळे मी गावात जाऊक तयार झालंय. मग मी माझ्या सगळ्या अभ्यासाची पुस्तका आणि माझ्या सगळा सामान एका बॅगेत भरलंय. तो दिवस शनिवारचा दिवस होतो. त्याच दिवशी नेमको माझो वाईचो भाव सूरज आणि मावशी पुण्यात इली होती. त्यामुळे माका जाताना रिकामी गाडी गावली होती. म्हणून मग मी त्यांच्यासोबतच गावाकडे गेलं होतं. तरी आम्ही रात्री 10च्या दरम्यान गावाकडे येऊन पोचलो. माझ्या आजीचं घर कसा होता तर मी तुमका थोडक्यात सांगतोय. सुरुवातीक एक मोठं ऑटो होतो आणि घराकत लागान एक मोठं दुकान. त्यावेळी माझे आजोबा विरंगुळ म्हणून त्या दुकानात काम करायचे. मग घराच्या आतमध्ये गेल्यावर एक मोठं हॉल, मग त्याच्या पुढे एक मोठी कमान होती. कमानीसून आत गेल्यावर स्वयंपाकघर होता. त्या स्वयंपाकघराच्या पुढे गेल्यावर एक छोटो पॅसेज होतो आणि त्या पॅसेजच्या मागे मागचा दार होता. आणि मागचा दार उघडला की समोर मोठीची मोठी शेती होती. ज्या ज्या ठिकाणी नजर पोचात ते सगळीकडे हिरवीगार शेतीच शेती होती. असा सुंदर प्रशस्त माझ्या आजीचं घर होता. मी खूप दिवसानंतर माझ्या आजीच्या घराकडे इलं होतंय. तेवढ्यात माका मावशीचा आवाज इलो, ए रुचा. तेवढ्यात मी भानावर इलंय. मग मी तिका म्हणालय, काय गे मावशी काय झाला? तशी मावशी म्हणाली, आता खूप उशीर झालो हा, त्यामुळे आम्ही आजची रात्र हयात थांबतो. मग आम्ही उद्या सकाळी लवकर निघू. मग मी मावशीक म्हणालय, हो हो चालात. मग आम्ही सगळेजण त्या रात्री जेवलव. मग सगळेजण झोपूची तयारी करूक लागले. तरी आमका झोपापर्यंत रात्रीचे 12:30 वगैरे वाजत इले होते. मग रात्री 12:30 वाजता आम्ही सगळे लाईटी बंद करून झोपलव. अचानक मध्यरात्री किचनमधून भांडी पडलेल्याचा आवाज इलो. तो जो भांड्यांचा आवाज होतो तो एकदम कमी इलो होतो. पण माझे कान खूप तीक्ष्ण होते. जरा जरी आवाज झालो तरी माका जाग यायची. त्यावेळीसुद्धा माका पटकन जाग इली होती. मी आजूबाजूक बघितलंय तर सगळे झोपले होते. त्यामुळे किचनमध्ये कोण असणार तर शक्यत नाही होता. आणि उंदीर वगैरे पण येऊचो प्रश्न नाही होतो, कारण माझ्या आजीन सगळा घर स्वच्छ केलेला होता. मग मी म्हणालय, जाऊ दे, माका भास वगैरे झालो असत. म्हणून मी परत झोपलंय. मग काही वेळान परत माका भांड्यांचा आवाज इलो. तो जो आवाज होतो तो 15 ते 20 सेकंदच यायचो आणि लगेच बंद व्हायचो. माका जरा भीतीच वाटूक लागली होती. मग मी पटकन मावशीक घट्ट मिठी मारून झोपलंय. मग काही वेळान परत आवाज इलो. मात्र ह्यावेळेक तो आवाज होतो तो किचनच्या कपाटातून येत होतो. असा वाटत होता की कोणतरी कपाट उघडता त्याच्यातली भांडी काढता. मग मी पटकन मावशीक उठवलंय. मावशी गडबडन जागी झाली आणि तेव्हा नेमको परत आवाज इलो. त्यावेळी तो मावशीकसुद्धा आवाज इलो होतो. मावशीसुद्धा चांगलीच घाबरली. आजी मात्र गाठ झोपली होती. म्हणून मग मावशीन आपल्या मुलाक म्हणजे सूरजका उठवल्यान आणि त्याका सांगितल्यान की जा जरा किचनमध्ये कोण हा काय बघू नये. तसं सूरज पटकन उठलो आणि किचनमध्ये जाऊक लागलो. मग त्यांनी किचनमध्ये जाऊन किचनची लाईट लावल्यान पण ते का किचनमध्ये कोणच दिसला नाही. मग आम्ही परत सगळे झोपलव. मग पुढच्या दिवशी पहाटे आम्ही सगळे उठलव. तेव्हा मी सूरज का विचारलंय, काय रे किचनमध्ये खराच कोण नाही होता ना? तसं सूरज म्हणालो, काय बोलतस तू?
तेव्हा आमका समजला की सूरजका काल रात्री जा काय घडला तर कायच आठवत नाही होता, कारण तो म्हणत होतो की मी रात्री उठले येत नाही होतंय. काय बोलतास तुम्ही? ह्यो आता सगळो काय प्रकार हा त्याच काय माका कळत नाही होता, पण ह्यो जो सगळो प्रकार होतो तो एक वेगळाच वळण घेणार होतो ता तेव्हा माका माहिती नाही होता. मग त्या दिवशी सकाळी सकाळी माझी मावशी आणि माझो भाऊ सूरज निघान गेले. आता फक्त मी आणि आजी त्याच घरात उरलं होतं. त्या दिवशीची सकाळ संपूर्ण गाव फिरण्यातच गेली आणि कधी रात्र येईली ता माका समजलाच नाही. रात्री मी आणि आजी जेवण वगैरे करून झोपलो. माका पुढच्या दिवशी सकाळी लवकर उठान अभ्यास करूचो होतो, त्यामुळे आम्ही रात्री 9 दरम्यान जेवून झोपलो. तरी रात्रीचे 3:30 वगैरे झाले असतील. माका अचानक जाग आली. मी सकाळी 4 उठान अभ्यास करूचं ठरवलेलं आहे, पण अचानक जाग आली ता म्हणून मग मी म्हटलंय मरांदे मी आतापासूनच अभ्यास करूक सुरुवात करतोय, नाहीतरी माका काय झोप येत नाही होती. तेवढ्यात किचनमधून परत आवाज इलो. अगदी काही क्षणार्धातच तो आवाज इलो होतो आणि अचानक तो आवाज बंद झालो. माझ्या हृदयाचे ठोके वाढाक लागले होते. मी पटकन हॉलची मोठी ट्यूबलाईट चालू केलंय आणि बघितलंय तर आजी गाढ झोपली होती. मी जर आजी उठवण्या सगळं सांगितलं असतंय तर आजीन माझ्यावर विश्वास ठेवला नसतो. आणि किचनमध्ये असा काय हा आणि तो कसलो आवाज येता या बघूची माझ्यात अजिबात हिंमत नाही होती. मग काय, कसलो अभ्यास आणि कसला काय, मी चांगलीच घाबरलो होतोय. मग मी ट्यूबलाईट बंद केलंय आणि लगेच डोक्यावर चादर घेऊन गप्प झोपलंय आणि ठरवलंय की कायव झाला तरी उजाडल्याशिवाय उठायचा नाही. मग सकाळी 6:30 दरम्यान माका जाग आली. मग मी म्हटला की झालेलो प्रकार आजीक सांगावो, पण आजी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही होती, म्हणून मग मी आईक सांगूचं ठरवलंय. मी सगळं प्रकार आईक सांगितलंय, पण आईन काय माझ्यावर विश्वास ठेवक नाही, म्हणून मग मी भोरमधल्या माझ्या भावा बहिणीक म्हणजेच साक्षी आणि शुभमकं बोलवून घेतलंय. त्यांचे नुकतेच परीक्षा संपले होते, त्यामुळे ते सुद्धा योग तयार झाले. त्यांना मी सांगितलंय की तुम्ही हय यावा, आपण हे खूप धमाल करूया, त्यामुळे ते तयार झाले होते. म्हणून ते त्या दिवशी पटकन आजीच्या घराकडे रवा केले, कारण माझ्यात आजीसोबत एकटं रवाची अजिबात हिंमत नाही होती. म्हणून मी तसं प्लॅन करून त्यांना बोलवून घेतलंय, तेवढंच माका आधार गावात. मग पुढच्या दिवशी रात्री आम्ही सगळे झोपलो. तसा पहाटे 3:15 दरम्यान परत किचनमधून भांड्यांचा आवाज येलो आणि ह्यावेळेक तो जो आवाज होतो तो जरा मोठ्यानंच येत होतो. मग मी लगेच शुभमका उठवलंय, पण शुभमका उठत नाही होतो. म्हणून मग मी बाजूक ठेवलेलं तांब्यातलं पाणी घेतलंय आणि त्याच्या तोंडावर शिंपडलंय, तसं तो जागो झालो. मग मी त्याला सांगितलंय एक काम करशील, जरा किचनमध्ये जाऊन ये ना, कोण हा काय बघू नये. म्हणून तो लगेच किचनमध्ये गेलो, पण ते का किचनमध्ये कोणच दिसला नाही. मग आम्ही परत सगळे झोपलो. मग काही वेळान परत त्या किचनमधून आवाज येलो आणि ह्यावेळेक त्या आवाजान साक्षीकसुद्धा जाग आली. ती चांगलीच घाबरली आणि ती माका घट्ट मिठी मारून झोपली. पण त्या सगळ्या झालेल्या प्रकारात मीच आधी स्वतः मुळात घाबरलो होतोय, मग तिका सावरूचो प्रश्नच नाही होतो. दुसऱ्या दिवशी साक्षी आणि शुभम खूप घाबरले, त्यामुळे ते परत आपल्या घराकडे निघान गेले. त्यांच्यात अजूनव एक रात्र त्या घरात थांबूची हिंमत नाही होती, माझ्यासुद्धा हिंमत नाही होती. खरा तर मीसुद्धा जाणार असतंय, पण आजी खूप वाईट वाटत म्हणून मग मी थांबलोय. आता आम्ही परत दोघेच त्या घरात उरलो होतो. तो जो आवाज होतो तो पहाटेच्या वेळी त्या किचनमधनं यायचो आणि तो आवाज माझ्या कानावर पडलो की माका धडकीच भरायची. मग एक दिवशी मी ठरवलंय की कायव झाला तरी ह्यो आवाज येलो की मी स्वतः किचनमध्ये जाऊन बघतलंय आणि ह्यो आवाज नक्की येता कळसून त्याचो शोध लावतलंय. एक दिवशी मी मनाची तयारी केलंय आणि 3:30 दरम्यान तो आवाज परत इलो. तशी मी डेअरिंग करून किचनमध्ये दबक्या पावलं जाऊक लागलंय. मग मी हळूच किचनमध्ये वाकून बघितलंय, तेव्हा माका समोरचं जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे अक्षरशः हातपाय थरथर कापाकत लागले, माझ्या तोंडासून शब्दच फुटत नाही होते, कारण अक्षरशः कब्बशी हवेत उडत होती. ताटा आपणच हवेत तरंगत होती, कपाट आपणच उघडत होता आणि आपणच बंद होत होता, जसा की कोणतरी किचनमध्ये वावरता. तेव्हा माका काय करूचा त्याच काय सुधरत नाही होता. मी पटकन आजीकडे धावत गेलंय आणि आजी घट्ट मिठी मारून झोपलंय आणि मी सगळं प्रकार आजीकसुद्धा सांगूक शकत नाही होतंय, कारण आजीक जर मी सांगितलंय की आजोबांचा भूत आपल्या घरात वावरता तर ती खूप चिडली असती, कारण खायच्या बाईक आपल्या नवऱ्याचा भूत झालेला आवडत. मी त्यावेळी खूप घाबरले होतोय. त्याच्या पुढच्या दिवशी रात्री अचानक आमच्या घराचे लाईटी गेले, तेव्हा तर माझ्या काळजाचं ठोकं वाढाकत लागलो. मी म्हटलंय आता काय माझा खरा नाही, आज आता काय घडतला देवाकच माहिती. तेव्हा आजीन एक कंदील पेटवल्यानं होतो. आम्ही घराच्याच बाहेर बसलो होतो. आमच्या घराकत लागान आजी आजोबांचा मोठा दुकान होता. त्या दुकानाच्या बाहेर एक बाकडा होता.
आणि त्या कंदिलाचा प्रकाश संपूर्ण पसरलो होतो। तेव्हा माका दिसला की त्या भाकड्यावर एक काळी आकृती येऊन बसली। मी त्या दृश्य बघून चांगलाच घाबरलोय। मग मी पटकन आजीक सांगलोय, आजी त्या भाकड्यावर बघ ना कोणतरी बसला। तशी आजी त्या भाकड्याकडे बघूक लागली। तशी ती म्हणाली, काया कोण कोण नाही आहे काय बोला नको, चल आता काय लाईट वगैरे येत नाही आपण झोपाया, खूप रात्र पण होऊक लागली। असं म्हणान आजी आणि मी घरात झोपाक गेलो। पण त्यावेळी मी चांगलंच घाबरलो होतं, अक्षरशः घामाचे धारा सुटले होते। खूप गरम होत असला तरी मी डोक्यावर चादर घेऊन झोपलो होतं, कारण माका खूप भीती वाटत होती आणि त्यात लाईट पण नाही होती। मध्यरात्रीची वेळ होती। तेव्हा माका असं जाणवला की कोणतरी माझ्या बाजूसून दबक्या पावलांनी चलता। तेव्हा मी माझ्या मनात विचार करत होतं की मी उगाच आजीसोबत ह्या घरात रवा केलंय, है ना, कधी एकदा मी माझ्या घराकडे जातोय असा माझा झाला होता। माका या घरात एक दिवस सुद्धा रवाची हिंमत होत नाही होती, पण आजीसाठी माका वय रवाचा लागणार होता। तो जो पावल्यांचा आवाज होतो तो सतत माझ्या भोवती गोलगोल फिरत होतो। माका पहिल्यांदा वाटला की आजी वगैरे उठली असत, म्हणून मी त्या बघूसाठी हळू चादर खाली केलंय। जेव्हा मी चादर खाली केलंय आणि जेव्हा बाहेरचं दृश्य बघितलंय तेव्हा माझी बोबडीच वळली। एक काळी आकृती पाठमोरी उभी होती आणि ती आपल्या हातांवर काहीतरी चोळत होती, जसा की कोणतरी तंबाखू वगैरे मळता। आणि ती जी आकृती होती ती हुबेहूब माझ्या आजोबांसारखीच दिसत होती आणि वर्तनसुद्धा आजोबांसारखंच करत होती। माझ्या आजोबांका सकाळी सकाळी उठान मिश्री लावची सवय होती आणि ते मिश्री लावता लावता घरात फेरिये मारायचे। अगदी तसाच ती आकृती करत होती। माका आता काय करूचा तास काय सुधरत नाही होता। मी मनात ठरवलं होतं की आता काय हो झाला तरी उद्या मी आजीक मनवतलंय आणि मी ऐना निघतलंय आणि पुण्यात जातलंय। बस झाला, मी आता हे राहू शकत नाही। पुढच्या दिवशी मी हिम्मत करून आजीक सगळं झालेलं प्रकार सांगितलंय, पण माझ्या आजीन माझ्यावर काय विश्वास ठेवला नाही, उलटी ती माझ्यावर चिडली, असं होऊ शकत नाही। काय हो काय सांगतं, आजीसमोर माझा कायच चालला नाही, ती माझं बोलणं ऐकणंच घेत नाही होती। ती उलटा म्हणत होती, आजोबा कधी तुका त्रास देतील काय, काय हो काय बोलतं, आणि ते जर असते तर माका दिसले नसते काय, तुकाच कसे काय दिसतं, असा काय बाय बोलान ती मोठमोठ्यानं रडाकत लागली। माका तेव्हा खूप वाईट वाटला। मग मी तिका म्हणालोय, आजी माका माफ कर, मी असं पुन्हा नाही वागूचंय, असा म्हणान मी परत अभ्यास करूक निघालोय। आता माका असा वाटत होता की देव करो आणि रात्र होऊच नये, कारण रात्र झाली की माका तो सगळं अधरून त्रास व्हायचो। पहाटेच्या सुमारास भांड्यांचा आवाज यायचो, कोणतरी चलता असो भास व्हायचो आणि जो सगळं प्रकार होतो तो वारंवार घडाक लागलो होतो। पुढच्या दिवशी पहाटे 4 वाजता माका जाग गेली। मग मी ठरवलंय की अभ्यास तर करूच असा, पण मी या घरात रवान अभ्यास करू शकत नाही, कारण तो आवाज परत येत राहतलो। म्हणून मी म्हटलंय की मी या घराच्या बाहेर जातोय आणि खळ्यात बसून अभ्यास करतोय, मग माका कसलो त्रास होऊचो नाय। म्हणून मग मी पुस्तक घेतलंय आणि एक कंदील घेतलंय आणि बाहेर खळ्यात जाऊन बसलंय। बाहेर सगळीकडे गारव सुटलो होतो, स्मशान शांतता पसरली होती आणि त्या सगळ्या वातावरणात माका अभ्यास करूचं सुद्धा मूड झालो होतो। मी अभ्यास करूक दंग झालो होतोय। तेवढ्यात माका मागसून एका बाईचा आवाज येलो, ए पोरी। त्या बाईचा आवाज ऐकून मी चांगली दचाकलंय। पहाटे 4 वाजता खयची बाई हाक मारता, म्हणून मग मी मागे वळून बघितलंय। जेव्हा मी मागे बघितलंय तेव्हा एक बाई उभी होती, डोक्याक लाल भडक कुंकू लावलेला होता। तरी 60-65 वयाची ती बाई होती। तिने हिरव्या रंगाची नऊवारी नेसलेली होती, तिच्या पायात एक तुटकी चप्पल होती आणि तिच्या हातात एक बंद पडलेलो कंदील होतो। मग मी असं विचार केलंय की एवढ्या पहाटे ही बाई होय काय करता। तेवढ्यात ती बाई म्हणाली, ए पोरी, माका जरा नदीपर्यंत सोडशील काय, माझं कंदील बंद पडलो हा, माझं जरा ते महत्वाचं काम असा। तसं मी तिका म्हणालोय, काय मी सोडू। तशी ती बाई म्हणाली, खरं तर मीच जाणार होतोय, पण माझं कंदील बंद पडलो, तुझ्याकडे कंदील हा ना, मग जरा माका सोडून ये ना, आणि बघितलंस ना नदीकडे जाताना किती अंधार असा, म्हणून मी म्हणतोय जरा माका सोडून ये, जास्त वेळ नाही लागत हो, 5-10 मिनिटात आपण जाऊन येऊ। मी पहिल्यांदा जाऊ काय तयार नाही होतोय, पण तिने बघता बघता माझं हातच पकडल्यान आणि माका म्हणाक लागली, चल ना पोरी, असं काय करत, मी तुझ्या आईसारखीच आहे ना, माका मदत नाही करूच। जेव्हा तिने माका हात लावल्यान तेव्हा तिचा स्पर्श एखाद्या मेलेल्या शरीरासारखं वाटत होतो, म्हणजे अक्षरशः तिचे हात एकदम थंड पडले होते। आणि ती काय माझा हात सोडूक तयार नाही होती। मी तिका खूपदा सांगितलंय माझं आधी हात सोडा तरच मी येतलंय, पण ती काय हात सोडत नाही होती। मग मी म्हणालोय, चला मी येतोय, तेव्हा तिने हात सोडल्यान। मग ती माका घेऊन नदीच्या दिशेने जाऊक लागली। मी पुढे कंदील घेऊन चलत होतोय आणि ती माझ्या मागण्या चलत होती।
बघता बघता आम्ही नदीपर्यंत येऊन पोचलो. नदीवर किनाट काळोख पसरलो होतो आणि सगळीकडे भयान शांतता पसरली होती. तेव्हा मी त्या बाईक म्हणालोय, आता इला ना तुमचं ठिकाण, पटकन काय तर काम करा आणि चला आपण जाऊया, माका खूप भीती वाटता. पण माझ्या बोलण्यावर ती काय माका प्रतिसाद देत नाही होती, म्हणून मी मागे वळून बघितलंय. जेव्हा मी मागे बघितलंय तेव्हा माझ्या मागे कोणत नाही होता. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, माझ्या अंगावर शहारे इले होते, सगळा वातावरण एकदम थंडगार झाला होता. माका आता काय करूचा त्याच काय समजत नाही होता, कारण मगासपर्यंत तर ती बाई माझ्या मागसून चलत होती आणि ती आता क्षणार्धातच कशी काय गायब झाली. माका तेव्हा काय करूचा त्याच काय सुधरत नाही होता. माका काय करून घराकडे जायचा होता, म्हणून मी पटकन वळालय आणि धावत घराच्या दिशेने सुटलंय. तेवढ्यात माका एक मागसून आवाज इलो, रुचा, ए रुचा, थांब. तो आवाज हुबेहूब माझ्या आजोबांसारखो येत होतो. माझे आजोबा होते ते जोर जोरात रडत होते आणि माझ्या नावान हाक मारत होते. माझे हृदयाचे ठोके वाढाकत लागले होते. माका आता काय करूचा त्याच काय समजत नाही होता. मी एका जागेवर स्तब्ध झालोय आणि घाबरत घाबरतच मागे वळून बघूक लागलंय. जेव्हा मी मागे वळालोय तेव्हा माका मागे नदीच्या काठावर आजोबा उभे असलेले दिसले. आजोबांका बघून माझे हातपाय थरथर कापाकत लागले. तसे आजोबा बोलले, बाळा घाबरू नको. माझ्या आजोबांनी नेहमीसारखंच पोशाख घातलेलं होतो, पांढरा शर्ट, पांढरू पायजमो, डोक्यावर पांढरी टोपी. आजोबांका बघून माझ्या डोळ्यात पाणी चिला आणि खूप भीतीसुद्धा वाटत होती, कारण या सगळा माझ्यासाठी खूप अनपेक्षित होता. आजोबा अक्षरशः मोठमोठ्यानं रडत होते आणि म्हणत होते, मी तुका भेटू खूप आतुर झालं होतंय. मी यावर्षी गणपतीत पुण्यात येणार होतंय. माका तुझ्यासोबत गप्पा मारूचे होते, तुझ्यासोबत वेळ घालवचो होतो आणि नेहमीसारखी धमाल मस्ती करूची होती. पण त्याच्या आधी देवान माका उचललेन. मी गेले कित्येक दिवस घरात नदीवर घरा घरा फिरतय आणि तू कधी भेटतल याची वाट बघतय आणि देवासारखी तू हईल. मग मी आजोबांका म्हणालोय, आजोबा तुम्ही जावा, माका खूप भीती वाटता. तसे आजोबा म्हणाले, नाही बाळा, मी जाऊ शकत नाही जोपर्यंत तू माका मुक्ती देत नाही. माझो आत्मा अजूनव तडपडता. तसा मी घाबरत घाबरत आजोबांका विचारलंय, आजोबा तुमची काय इच्छा असा. तसे आजोबा म्हणाले, माका असा वाटलेला की तू माझ्या अंत्यविधीसाठी येशील, पण तू काही इलस नाही. आणि माझं अस्थिचं विसर्जन होता तासुद्धा दुसऱ्या माणसानं केलं. माझी अशी इच्छा होती की त्या अस्थिचं विसर्जन तुझ्या हातून व्हावा. मी तुका शेवटचं भेटू शकलोय नाही, तुझ्या डोक्यावर मायेन हात फिरवू शकलोय नाही. तुझ्या हातान माझ्या अस्थिक स्पर्श व्हावं असं माका वाटत होता. त्या तुझ्या एका स्पर्शासाठी अजूनो माझा आत्मा तडफडता. आजोबांची ती वाक्य ऐकान माझ्या डोळ्यात पाणी चिला. मग मी आजोबांका म्हणालोय, अहो पण आता तर झाला, आता काय फायदो, तुम्ही जावा. तेवढ्यात जोरदार वारू सुटलो आणि सगळी माती उडाक लागली. तेव्हा माझे आजोबा बोलले, नदीकाठची ती माती उचल आणि माझी जे तुका प्रतिकृती दिसता त्या पाण्यासमोर माती टाक आणि पुढे ढकल, म्हणजे तुझ्या हातातल्या मातीचा स्पर्श माका होईत आणि मी मुक्त होईन बाळा, मी मुक्त होईन. मग मी आजोबांनी जसा सांगितला होता अगदी तसाच केलंय. तेव्हा अचानक एक दिव्य पांढरू प्रकाश इलो आणि तो पाण्यासून अचानक आकाशात उडान गेलो. कदाचित तो माझ्या आजोबांचो आत्मो असावो आणि तो मुक्त झालो असावो, कारण जाता जाता एक आवाज घुमलो, बाळा मी येतोय तू काळजी घे. तो सगळा प्रकार बघून माझ्या अंगात शहारे इले होते. ता एक सगळा स्वप्नासारखाच वाटत होता आणि बघता बघता उजाडूक सुद्धा लागला होता. पण ह्या ज्या सगळा होता ता खरा होता. प्रेमाची संकल्पना स्पष्ट झाली होती, पण ह्या मात्र खरा असा. अशा अचानक मिळालेल्या लोकांचे इच्छा काही अपूर्ण असतात आणि त्यांचे जे इच्छा असतात ते पूर्ण करूसाठी त्यांच्या आत्मा तडफडत असतात आणि ते जे आत्मा असतात ते कोणत्या ना कोणत्या रूपात ते इच्छा पूर्ण करून घेत असतात. ह्या सगळ्या प्रकारानंतर माका त्या घरात कायच जाणवला नाही. तो भांड्यांचा आवाजसुद्धा परत कधीच इलो नाही. पण एक गोष्ट मात्र खरी असा, माझी आणि माझ्या आजोबांचा जा काही नाता होता त्या नात्या कसलाच नाव देऊ शकत नाही, इतका आमचा घट्ट नाता होता. आजी गोष्ट सांगताना त्या दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसता आणि माझ्या डोळ्यात पाणी येतं. मंडळी आज पुरता एवढाच. मित्रांनो, तुमका जर असं काहीसं अनुभविलं असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको, कारण या चॅनलवर अशाच भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटूया
अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.